जय महाराष्ट्र। मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, साधारण 1 ते 1.5 वर्ष अगोदर ज्यावेळेस सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या प्रकरण गाजत होतं, तसेच दिशा सालियांचं आत्महत्या प्रकरण गाजत होतं, त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाचं नाव म्हणजेच आदित्य ठाकरे यांचं नाव आलं होतं। आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणावरती बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले होते, कोण कुठचा तो एक आत्महत्या करतो आणि माझ्या मुलावरती त्याचं नाव येतं आणि त्याच्यावरून राजकारण करण्यात येतं। म्हणजेच उद्धव ठाकरे यांना असं म्हणायचं होतं की ते सुशांत सिंग राजपूत याला ओळखत नाही, म्हणून त्यांनी कोण कुठला तो आत्महत्या करतो आणि आदित्य ठाकरेचं नाव येतं असं त्यांनी म्हटलं होतं। तसेच त्या सुशांत सिंग राजपूतच्या विषयी बोलताना राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्याचं नाव घेतलं होतं की सुशांत सिंग राजपूत बिचाराने आत्महत्या केली आणि त्याच्यावरती वेगळंच राजकारण होत आहे असं राज ठाकरे म्हणाले होते। मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून उद्धव ठाकरे हे कोण कुठला तो आत्महत्या करतो असं कसं काय म्हणू शकतात, कारण ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत। आणि ज्यावेळेस सुशांत सिंग राजपूत याची हत्या आत्महत्या झाली होती त्यावेळेस कोरोनाचा काळ चालू होता, लॉकडाऊन चालू होता, आणि महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या देशाला सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली म्हणून संपूर्ण देश हळहळत होता आणि संपूर्ण देशाला माहिती होतं। मग उद्धव ठाकरेला कसं काय माहिती नव्हतं? तर त्या संदर्भातला आपण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा व्हिडिओ बघू। आणि मग हे सगळं झाल्यानंतर एक कोणतरी त्याने आत्महत्या केली, लगेच तो बिहारचा पुत्र असेल ना? पण बिहारचा पुत्र जर त्याने आत्महत्या केली त्याच्यात काही काळबेर असेल? माझ्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तेही शोधून काढलं असतं। असेल तर, पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला। पण बिहारचा पुत्र म्हणून त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावरती चिखलफेक करायला लागलात, महाराष्ट्र सरकारवरती, महाराष्ट्र संपूर्ण या प्रदेशावरती, ठाकरे कुटुंबियांवरती, आदित्यवरती तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलते, तोंडात शेण भरून भरून गोमूत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या। काय झालं? टाकल्यात ना गुळण्या? आता तेच शेण भरलं तोंड आणि गोमूत्राने भरलेलं तोंड ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा, कारण इकडे तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही। म्हणजे सुशांतच्या केसमध्ये बिचारदक सुशांतने आत्महत्या केली आणि जेलमध्ये गेला अर्णव, आता कशाचा कशाला काय संबंध आहे का मला जरा सांगा। हे तसंच झालं, वेगळी ताण लावलीत ना तुम्ही, त्याच्यामुळे मूळ मुद्दा गेला। पण एनआयए म्हणते की तपास योग्य दिशेला आहे, आता हत्येचा आणि या स्फोटकं ठेवण्याचं प्रकरण बाहेर येण्याशी मतलब आहे, बाहेर यावं। सरकार जे आहे मागील 1.25 वर्षापासून आपण पाहतोय, 2 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, अनेक प्रकरण समोर आली, बदनामी झाली, म्हणून कामापेक्षा बदनामीमध्ये गुंतून राहिल्या सरकार आपल्याला वाटतं। मला काल एक फार चांगला कुणीतरी विनोद पाठवला की उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आले का त्यांच्यावरती राज्य आले। हातामध्ये राज्य आले का त्यांच्यावरती राज्य आले।